नमस्कार मंडळी मी भामटी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मायवेश आणि आधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे लास्ट टाइम मी जेव्हा तिच्यावरती पॉडकास्ट बनवलं तेव्हा ते, ते जे काही प्रकरण झालं होतं मोबाईलचं मोबाईल टाकला वगैरे आणि त्याच्यानंतर मला आपल्याच मंडळींचे मेसेजेस आले त्याच्यानंतर आपल्या कॉमेंटमध्ये वगैरे आणि मला रिअलाईज झालं अरे हा अरे असं कसं मोबाईल मशीनमध्ये जाऊ शकतो चला अगदी टॉप लोड असेल फ्रंट लोड असेल कुठल्याही टाईपची मशीन असेल ती तरी पण सपोज टॉप लोड असेल तर त्या मुलाची हाईट इतकी आहे का की तो जाऊन त्याच्यामध्ये टाकून येईल आणि त्याचं ते लीड आहे ते ओपन करून त्याच्या आतमध्ये टाकण्या इतपत त्याच्यात ताकद आणि त्याच्या हाईट आणि श सगळं काही आहे का काही मॅच होतं आहे का आणि जर फ्रंट लोड असेल तर फ्रंट लोडचं तर तुम्हाला माहितीच आहे की किती ते लॉक सिस्टम असतं किती टाईट बसतो तो दरवाजा तर तो तो कसा काय तो मशीनचा डोअर ओपन करून तो टाकू शकतो याचा अर्थ कुछ तो गडबड आहे कुछ तो मेजर गडबड आहे हे व्ह्यूज का चक्कर आहे वाऊ भैया व्ह्यूज का चक्कर नट खट माय विश्वल क्या करे भामटी मैया हो। असा दाखवण्याचा प्रयत्न आहे का हिला हिची जी कोणती सरदार आहे जी हिला सगळं काही शिकवते आणि कसं काय व्लॉगिंग करायचं आणि कसं काय एडिटिंग करायचं कर आणि कसं काय सगळ्या गोष्टी करायच्या आणि कसं ॲडसेन्समध्ये अकाउंट बनवायचं वगैरे हे सगळ्या गोष्टी जिने शिकवल्या आहेत तिने बहुतेक गेला ही पण गोष्ट शिकवलेली आहे की रोजच्या रोज व्हिडिओ गेला पाहिजे म्हणजे काय अल्गोरिदममध्ये राहायचं असेल ना तर रोज व्हिडिओ टाकलाच पाहिजे मग तू काहीही टाक काही बकवास टाकलंच ना तरी चालेल आणि आता ना दिसून येतच आहे ते आता लास्टचे तीन व्हिडिओज इतके रटाळ होते इतके रटाळ होते काही अर्थच नाही नुसतं एक एक फराळाचा आयटम रोज बनवते काय ना काहीतरी आणि ते पण काय प्रेझेंटेशन स्किल नाही उजेड नाही काय नाही काय नाही त्यात पण आजकाल नवीन डायलॉग शिकली आहे बाबा की आमचं घर तसं छोटसंच आहे आमचं घर छोटंच आहे तुम्हाला आता माहितीच आहे आमचं किती छोटं घर आहे आमचं किती छोटं घर आहे आता बाबा मदत करा जरा मंद भक्तांनो मंद भक्तांना फार चूल आहे बाबा लोकांचं गरीबाला पुढे जातोय तर जाऊ द्या ना कशाला मागे खिचत गरीब काहीतरी करू पाहते तर करू द्या ना त्यांना पण मोठी स्वप्न बघू द्या ना त्यांचं पण होऊ द्या ना आयुष्यात भलं यांंग अरे मंद भक्तांनो गरीब गरीब दाखवून ना बंगले बांधतात हे लोक कसलं काय घेऊन बसलात तुम्ही तुमच्यासारख्या लोकांमुळेच फावले यांचं हळूहळू पुढ्या सोडते नुसती की माझं घर छोटं आहे माझं घर छोटं आहे मला मदत करा कर मला द्या माय दे माय दे मायने दिल्यानंतर मग मी मट्टा घर घेणार मग तुमच्यामुळेच हे साध्य झालं तुमच्यामुळेच हे शक्य झालं या चार भिंतीमध्ये मी रडत होती या चार भिंतीमध्ये मी खुसमटत होती मी अक्षरशः वेळी झाली असती आणि ह्या चार भिंतीमध्ये मी तुम्हाला काय सांगू काय झालं असतं माझ्या मायविशचं पण काय झालं असतं माझ्या नवऱ्याचा जॉब पण गेला असता फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मी आज इथे आहे ही भामटी जे भामटेगिरी करत आहे ती फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे मंडळी मी तुमचे उपकार कधीच नाही विसरू शकत मंडळी ऐकला ना थँक्स गिविंगचा स्पीच सारखं आपलं ती सापासारखी जीभ बाहेर काढायची बरोबर तशीच आहे ती सापेण कुठची आस्तीन का साप आहे आस्तीन का साप ज्या घराने घेतलं ज्या घराने कवटाळलं त्याच घराचं आता बदनामी करत सुटली आहे आणि तिकडे मी नाही बोलणार तिच्याशी मी नाही मी कधीच नाही विसरू शकत मला खूपच राग आलाय तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्हाला वाटतं ही बाई चार भिंतीमध्ये कुडत बसणारी होती बाई भिंत फोडून बाहेर येईल अशी येई अगदीच तिकडच्या भिंती फोडल्या तिकडे जाऊन जाऊन आणि सुरुंग लावत असते सारखं सारखं तिकडे हिला कळ काढल्याशिवाय राहवत नाही आणि म्हणून मी तर ना चार भिंतीमध्ये असं ना घुसमटत राहिली असती आणि मला ना असं झालं असतं मी तर हॉस्पिटलमध्ये होती आणि मग मशाल पण सारखे सारखे सुट्ट्या घेऊन त्यांचा जॉबच गेला असता अरे तू तरी पण घालवलं असस ना त्याचा जॉब चांगलंच झालं ना तो गेला असता नाहीतरी कुठे त्याने केला सोडलाच ना त्याने बसला आहे ना आता म्हणजे एक करतो वाटतं काय माहिती तो पण करतो की नाही करत करत असेल नाहीतर दुसरा तो सोडून आहेच ना तुझ्या मागे बुग बुग बुगु गुबु गुबु गुबुग मला तर वाटत होतं वसुबारसला तरी कशाला जाते तिथे बाहेर नैवेद्य दाखवायला जर गाईला दाखवणं मॅन्डेटरी नसतं बैलाला पण चालू शकतं तर घरीच होता ना बाहेर जाण्याची गरजच नव्हती त्यालाच दाखवला असता तसा पण तुझ्या बाजूला बसून नुसता काय बोलेल ना एक एक सेंटेन्सला अशी अशी मान हलवत असतो होकारार्थी मान बरोबर आहे बरोबर आहे एकदम बरोबर आहे बरोबर आहे असं ह्याचं चाललं असतं ए बाप रे बाप म्हणजे नेक्स्ट लेवल आहे मला तर कधीकधी असं वाटतं की ते असतात ना काय काय माणसं ज्या जे, ज्यांना बायकोमध्ये आई दिसते म्हणजे आईसारखीच बायको पाहिजे तसं याने काहीतरी स्वप्न बघितलं वाटतं त्याच्यामुळे ह्या ही ज्याला जसं ट्रीट करते ना ते तसं वाटतं हिला एक नाही दोन दोन मुलं आहेत आणि हा पण काय कमीचा नाही आहे हा पण तसाच आहे नुसता हा ना माम्या हा ना माम्या हा ना माम्या म्हणजे असं बोलत नाही पण ॲक्शन एकदम तशीच असते आणि जसं म्हणते ना की मशाल तर काहीच बोलत नाही मशाल फक्त एकच शब्द बोलतात आणि तो तो एकदम असा खणखणीत असतो आणि ते एकाच शब्दात सगळं बोलून टाकतात असा आहे मशालचा स्वभाव अरे एक शब्द त्याला काय बोलायला देशील की नाही त्याचे वरचे आहेत का ग दिसतच नाही असा ना ओटाने असे पूर्ण खालचे वरचे दात पूर्ण असे कवर करतो आणि असा काहीतरी पुरचुंडी आतमध्ये टाकल्यासारखा बोलत असतो ते तोंडातलं तो थुकून बोलत जा रे बाबा त्याच्यामुळे तू सासूला दोष देऊ नको की ती तशीच आहे ती तशीच आहे अशीच आहे तू पण तशीच आहे तू तशीच आण म्हणून त्या मशालला आवडते नाही ते का त्याला तुझा स्वभाव पण सासूवर तिच्या आणि चार पावलं पुढे आणि सारखं सारखं ना घर बघितलं ना छोटासा आहे घर बघितलं ना छोटासा आहे म्हणून काय ॲक्टिंग करण्याची काही गरज नाही आहे हे करायचं ना स्वतःच्या हिमतीवर करा फालतूचे ना दुसऱ्यांकडे भिकमंगेगिरी करू नका आणि तुमचं गोर बघितलं ना एवढसच ला, आहे तो पळता पळता ना असं आपटायला होता आणि मग असं लागतं म्हणजे जे झालं ते वाईटच झालं त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे ठीक आहे कोणत्या पण लहान मुलाला लागलं पडलं झालं तर वाईट तर वाटतंच ते तर आहेच पण किती ते किती ओव्हर करायचं म्हणजे त्या गोष्टीचा बाऊ कसा करायचा ना हे ह्यांच्याकडनं शिकावं साले सगळे एका माळ्याचे म्हणी आपल्याला लागलं पडलं धडलं तरी पण त्याचं काहीतरी भांडवल करायचं आणि बसायचं आणि लोकांना स्टोरी सांगत बसायचं त्याच्यावर पण कमवायचं ते पण कमवायला कम सोडायचं नाही असल्या गोष्टी पण हे लोक मॉनिटाईज करून विकतात हा पण त्यांच्या कंटेंटचाच भाग आहे एक तर त्यांना बरंच मला तर वाटत वाटत असेल की बरंच झालं कंटेंट मिळालं काय म्हणावं आता या लोकांना आम्ही बोललो आमची तोंड दिसतात पण जेव्हा हे लोक करतात तेव्हा इनडायरेक्टली करतात तर ते मंद भक्तांच्या लक्षात येत नाही की ह्या लोकांचं काय आणि कुठल्या गोष्टीला कंटेंट बनवून विकतायत ते का टाकायचं ना एक पो पोस्ट टाकून द्यायची होती एवढं होतं तर आज व्हिडिओ येणार नाही असं आसा आणि असं झालंय प्रॉब्लेम म्हणून व्हिडिओ का टाकला बसून एकदम रंगवून अगदी सांगितलं आणि तो मशाल आहे की काय आहे रे बाबा बुजू ही मशाल पेटवतेला जरा बघावं तेव्हा नुसत्या मशाला रेडी लागला मशाला रडत होता मशाला रडत होता आई बोलली मशाला रडतो भा बहीण बोलली मशाला रडतो भाऊ बोलला मशाला रडतो जिज्जू बोलले मशाला रडतो मुलाला लागलं मशाला रडतो अरे रडण्याशिवाय काही येतं का ये रे बाबा रड किती रडतो हं रडू बाई कुठला मर्दासारखा मर्द नुसतं रडत राहायचं वगैरे छोट्या छोट्या गोष्टीला कसं फेस करणार तू आयुष्यातले चॅलेंजेस एवढा एकतर महान घरामध्ये जन्म झाला तुझा एक ना दहा गोष्टींना फेस करायचं आहे तुला कसं करणार तू मोठं घर घ्यायचं आहे बायकोला कसं घेऊन देणार तू सारखा सारखा असा रडत बसल्यावरती छोट्या छोट्या गोष्टीला नुसता रडत बसतो मशाल कुठचा विजलेला बघा आता भामटे मी काय उगच काय पण बोलत नाही मी चांगलंच बोलते बघ तुझं असं स्वप्न वगैरे पूर्ण करायचे असतील तर कोणतरी खंबीर असं स्ट्रॉंग पाहिजे ना हे काय सारखं सारखं रडत रडत बसलं तर कसं व्हायचं हां आणि मला अजून एक गोष्ट कळली नाही ही काय म्हणाली की हिच्या बाजूला डॉक्टर राहतात बाजूला डॉक्टर राहतात हिच्या बापरे कोण असे डॉक्टर असतील जे असं अशा ठिकाणी राहत असतील म्हणजे किती म्हटलं तरी डॉक्टर आहे भाई आ? फन्नी डॉक्टर पण बघा किती लांब लचक सुट्ट्या येणारा डॉक्टर पण तरी बघा कसा कुठे राहतो असा व्यवस्थित पण तुमचा डॉक्टर तुमच्या बाजूला राहतो बरं चला ठीक आहे ते पण ॲक्सेप्ट केलं की डॉक्टर बाजूला राहतो हिच्या ही अशा ठिकाणी राहते जिथे आजूबाजूला डॉक्टर वगैरे राहतात ते पण चला मी थोडंफार प्रमाणात मान्य केलं पण त्याच्यानंतर ही काय म्हणाली ते नीट लक्ष देऊन ऐका म्हणते की जेव्हा मी याला घेऊन गेली तेव्हा ते, ते म्हणाले की ठीक आहे एवढं काय आपल्याला डॉक्टरकडे नेण्याची गरज नाही आहे आपण ह्याला असंच क्रीम आणि मेडिसिन देऊन हे करूया असं काय जास्तच वाटलं तर मग नेऊ डॉक्टरकडे मला नाही वाटत डॉक्टर काय स्टिचेस वगैरे घालतील तर आपण राहू दे आता इथेच डॉक्टर म्हणाले डॉक्टरकडे न्यायची गरज नाही आहे एकतर तो कुठला डॉक्टर आहे बाबा माणसांचंच डॉक्टर आहे ना का कंपाऊंडर आहे ज्याला अख्खे चाळीतले डॉक्टर 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 म्हणत आहेत कारण कंपाऊंडर पण स्वतःला हाफ डॉक्टरच समजतात ना तर त्याला तू डॉक्टर म्हणतेस आणि त्यांच्याकडे घेऊन गेली गुच्छ गडबड आहे दया अमेजर गडबड आहे हिच्या ना सगळ्या गोष्टीमध्ये ना एक नंबरची नाव एकदम ॲप ठेवलं आहे मी एकदम भामटी आहे भामटी काही सांगत असते काही आणि तो आपला बायोबा बाजूला बसून मान हलवत असतं बुग बुग, बुग 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 जर ते स्वतः डॉक्टर आहे तर ते का बरं म्हणतील की ह्याला डॉक्टरकडे नेण्याची गरज नाहीये म्हणून कारण स्टिचेस घालण्यासाठी किंवा असं काही करण्यासाठी जनरल डॉक्टर पण चालतो म्हणजे असं नाही की पिडियाट्रिशियन न्यायला पाहिजे आणि तेच बघून सांगतील आणि तू उद्या हे कारण सांगू शकतेस बाई की ते लहान मुलांच्या डॉक्टरच बोलत होते आणि उगाच लोक काही म्हणतात वगैरे तर काय नाही आम्ही काय आमचे लहानाची मोठी असेच नाही केली आम्हाला पण माहिती आहे काय आहे ते काय नाही आली मोट्टी ना हिच्यामध्ये ना सगळे हिची बॉडी लँग्वेज अशी आहे की एक नंबरची खोटारडी जे खोटे लोक असतात ना ते असे सारखे नाकाला हात लावतात असे सारखं त्यांचे तोंड सुकतं खोटं बोलून बोलून मग अशी जीप फिरवत राहतात हे सगळे जे ते प्रकार करते ना डोळेबिळे असे गरकन फिरवणं आणि काहीतरी असं मिचकावत वगैरे बोलणं हे सगळं जे आहे ना ही सगळी बॉडी लँग्वेज एका खोटारड्या माणसाची आहे खोटी भामटी जेव्हा ना ही ठाण्याबद्दल बोलते ना असा काहीतरी हावभाव आणते आणि असं काहीतरी ॲटिट्यूड आणि असा चेहरा करते की बाप रे जसं काय एकदम लहानाची मोठीच झाली तिकडे भगतपुरीची भगोडी ह्या लोकांचं ना असंच असतं कन्व्हिनियंटली ह्या लोकांची जातपात बदलते कन्व्हिनियंटली यांचं राहणीमान यांचं बॅकग्राऊंड बदलतं कन्व्हिनियंटली ह्यांचं गावखेडा त्याच्यानंतर जिथे राहतात ती त्या जागे जागेबद्दलची त्या शहराबद्दलची आत्मीयता बदलते त्यांना कधी जेव्हा तिथल्या लोकांना भूल पाडायची असते तिथल्या लोकांशी संवाद साधायचा असतो त्यांना अंद मंद भक्तांमध्ये उल्लू बनवायचं असतं तेव्हा त्यांना गावचा इम्प्रेशन धाडतात आमच्या गावी असं आमच्या गावी तसं गावाकडे तसं गावाकडे असं आमच्याकडे अशी पद्धत आहे आमच्याकडे तशी पद्धत आहे आणि हे मंद भक्तवण हा आमचे गावाले त्यांना काय बोलू नका आमचं असं आहे आमचं तसं आहे त्यांचं चालू असतं आणि कन्व्हिनियंटली जेव्हा इकडच्या लोकांना येडा बनवायचं असतं ना तेव्हा ते मग इकडचं आमचं ठाणे तसं आमचं ठाणे एकदम मुळात त्यांना तू कुठे राहतेस ना बॉर्डरला ना इथली ना तिथली आहेस समजलं ना उगाच ठाणे 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 करू नकोस ठाणेकर नाही असतो आणि मुंबईकर पण नाही असत आणि तू मधलीच आहेस मधली ना इधर की ना उधर की तू तो हे भगतपुरी की आणि ही पण आजकाल हिला पण निंजा टेक्निक सापडली आहे सारखी आपली स्वामी स्वामी स्वामींनी असं केलं स्वामींच्या कृपेने असं झालं स्वामींच्या कृपेने तसं झालं स्वामींना अरे यार असं ना तू गेलीस आता तू गेलीस आता मी तुला सोडत नाही बघ हे असे देवाच्या नावाने ना भामटेगिरी करणारे लोक मला अजिबात आवडत नाही आता डोक्यात जातात माझ्या आता माझी साटाकली काय चॉईस आहे या बाईची आणि काय बोलते पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे तुला बॅलून पाहिजेलय म्हणे मी माझ्या बुलबुल पार्टीसाठी पण कपडे घेणार आहे रस्ते का माल सस्ते मी तशी पण ही सस्तीच आहे ही आता आत्ता आत्ता उडायला लागली आहे त्यामुळे ठीक आहे आणि स्ट्रीट शॉपिंग करण्यामध्ये पण असा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे ॲज सच ठीक आहे त्यांचा पण धंदा आहे त्यांच्याकडे कोणीच कपडे घेतले नाही तर कसं चालणार तर घेते तर ठीक आहे पण मग सगळ्यांना तिथूनच घ्यायचं ना आपल्या पोराला मारे दुकानातनं एकदम एअर कंडिशन दुकानातनं घ्यायचे आणि बाकीच्यांसाठी बुलबुल पार्टीसाठी रस्त्यावरून कपडे हे काही आपल्याला पटलं नाही आणि काय चॉईस केलं आहे मी चॉईस केला आहे चॉईस नाही ग मी चूज केलं आहे म्हणतात मग आहे ना काय म्हणजे आता काय नाही ह्यांच्याकडनं मराठीची पण अपेक्षा नाही करू शकत कर, ना पाहिजेलाईकडनं तुम्ही काय मराठी पण अपेक्षा करणार याच्यामुळे असं पण नाही म्हणू शकत बाबा की इंग्लिश नाही येत तर मराठीत बोल कारण मराठीचा पण उल्हासच आहे चौती पाच लोकांचं आता काय बोलायचं बाबा सगळेच इथे चौती पाच भरले आहेत आपले धुणी भांडी संघटनेमध्ये तर जो ड्रेस दाखवला तो ड्रेस तरी बघितलात काय होता ते घेतला होता बुलबुल पार्टीला हा फ्रॉक मी चॉईस केलाय तो फ्रॉक बघितला कसा होता म्हणजे सगळ्यात असा ना आउटडेटेड आणि एकदम काही त्याला कलर नाही पांढरा फ्रॉक तो कुठला तरी चूज केलाही नाही दिवाळी म्हणजे कसं कलरफुल पाहिजे काय काय घेतात काय यांना ना काहीतरी आपलं घ्यायचं म्हणून घ्यायचं त्यापेक्षा तर न घेतलेलं बरं कशाला उगाच उपकार पाहिजेल आहे उगं पडलं तर एकदम स्वतःची इतकी सफाई देत होती की बाबा मी तर काहीच केलं नाही आहे मी तर किती अटेंटिव्ह मदर आहे आणि मी किती लक्ष देते मी किती असं माझं काम पण बाजूला ठेवते हो ना मशाल म्हणजे असं नाही आहे की मी व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये लागलं त्याला वगैरे मी तर व्हिडिओपेक्षा त्याला महत्व देते हो ना मशाल 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 तर कसला अरे बाबा त्याला नको विचारू त्याला काय तो नुसतं एकाच अशी एकच वन वे स्प्रिंग आहे त्याची आजकाल मशाल एकदम मध्येच बोलू लागले हिने शुभेच्छा दिल्यानंतर मध्येच मशाल लाटत अरे मला पण शुभेच्छा द्यायच्या आहेत मग मशालमध्येच म्हणतो तिचं बोलणं चालू असतानाच चा मध्येच बोलतो मग मला पण मला पण बोलायचं आहे की तुम्हाला ना दिवाळीच्या आणि ना धनत्रयोदशीच्या ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान छान हा छान मशाल मस्त बोललात तुम्ही मशाल बोलल्यावरती अशी हसते ना म्हणजे तिचं हास्य असं असतं की ते मशाल बाबा काहीतरी बोलला एकदम हुशारच आहे आमचा मशाल अरे त्या मशालपेक्षा तर तो बाजूचा चिरू जास्त ऍक्टिव्ह आहे मशाल आज आपल्याकडे नेटवर्क इशू होता की नाही मशाल हो नेटवर्क इशू होता अरे ठीक आहे तू बोलली मंद भक्त मानतील कशाला प्रत्येक गोष्टीसाठी रिकन्फर्मेशन मागते हां जो माणूस खोटा असतो ना त्यालाच असं परत परत असं प्रूव्ह करावं लागतं आणि अजून एक आपलं ज्ञान आहे त्यांनी एकदम सगळ्यात मोठा खुलासा माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला आहे मंडळी किती किती कोटी देव असतात म्हणतो आपण गाईच्या पोटात किती कोटी देव वास करतात आता ते कोटी म्हणजे तो मी असं ऐकलं होतं इवन तो कोटी शब्द पण म्हणजे आपण कोट्या करतो ना तसं तो, तो कोटी आहे ॲक्च्युली तेहतीस कोटी असे देव नाही आहेत म्हणजे कोटी म्हणजे करोड नाही कोटी म्हणजे टाईप इतक्या टाईपचे देव आहेत तेहतीस कोटी तेहतीस टाईप्सचे म्हणजे एक मिनटं मी इथे लावते स्क्रीनशॉट तुम्ही बघून घ्या पण जाऊ दे तेवढी या बाईची अक्कल नाही पण नंबरशी रिलेटेड जर तुम्ही धरलं पकडलं तर किती कोटी असतात मी तर तेहतीस कोटीच आहे बाबा ताईंनी तीन ॲडिशन ॲडिशनल देव त्याच्यामध्ये दे घुसडलेत छत्तीस कोटी देव आहेत ताईंकडे छत्तीस कोटी का ताईंच्या गाईच्या पोटात छत्तीस कोटी देव आहेत आणि ते पण मी कन्फर्म आहे गाईने नाही बैलाने आ म हो ना मशाल गाईच्या पटात छत्तीस कोटी देव असतात ना मशाल देवा कोण हे कसे म्हणजे ना मला फक्त आणि फक्त इतकंच माहिती आहे की जस्ट बिकॉज तुम्हाला बोंबली आवडत नाही बोंबली तसं तर मला पण आवडत आहे मी तर कोणाचं काय सगळी नाही आहे की ह्याचं पण ह्याचं कोण मला आवडत पण नाही आणि कोण नाही आवडत असं पण नाही आहे म्हणजे मी न्यूट्रल आहे पण ठीक आहे तुम्हाला जर नाही आवडत ना ती तर म्हणून त्याचा वचपा काढण्यासाठी हिला सपोर्ट करू नका कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही ना बोंबली टू पॉईंट वोच हो आहे फक्त त्या बोंबलीला मिळाला म्हणून ती तिथे पोचली आणि सुधरली बोंबली इथे राहिली असती तर हाच प्रकार झाली असते त्याच्यामुळे हिला सपोर्ट करणं तिच्या अगेन्स्ट आहोत म्हणून हे कारण चुकीचं आहे तुम्हाला जर जेन्युनली वाटतं हा आई चांगला करते तर मग तुमच्यासारखे तुम्हीच पण जस्ट बोंबलीचा वचपा काढण्यासाठी हिला बढावा देऊ नका कारण ही तिचं नेक्स्ट लेवल व्हर्जन आहे येत्या काळात तुम्हाला कळेलच याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आहे होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये उद्याच्या विषयात दिवाळी धमाका कोणावर करायचा ते मला कॉमेंटमध्ये सांगा मी कन्फ्यूज आहे तर तुम्ही सांगा मला की कोणावर दिवाळी धमाका तुम्हाला आवडेल मांसाळ बोमली कॅटमॉम की आणि कोण तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खाप्या मस्त आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासला मग